नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी स्कॉलरशिपचा व्हिडिओ क्रमांक दहा हे आज या ठिकाणी सुरू करत आहोत आज आपण घटक क्रमांक एक जो आहे बुद्धिमापन चाचणीचा आकलन त्याची आपण आज सांगता करणार आहोत म्हणजे शेवट करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यावर उजवीकडून दुसऱ्या स्थानावरील अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक मिळतो म्हणजे दोन अक्षरांच्या क्रमांकाचा कर गुणाकार केल्यावर काय के मिळणार आहे तो उजवीकडून दुसरा आता ही हे अक्षर मला आहे उजवीकडून दुसरा अक्षर म्हणजे हा पहिला अक्षर आणि हा दुसरा अक्षर उजवीकडून दुसरा अक्षर कोण आहे एक्स तर एक्स अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक हा एक्सचा डावीकडून क्रमांक किती आहे हे पाच हे पाच दहा पाच पंधरा पाच वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे हा याचा क्रमांक तो आहे चोवीस कुठून डावीकडून हा चोवीस क्रमांक कोणत्या दोन अक्षराच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यावर येतो तर आपण पर्याय क्रमांक एक एक पाहू पर्याय क्रमांक एकमध्ये दिला सी आणि एच तर सीचा क्रमांक एक दोन तीन सीचा क्रमांक आहे तीन आणि एचचा क्रमांक आहे हे पाच हे सहा सात आणि हे आठ एचचा क्रमांक आहे आठ मग यांचा गुणाकार केल्यावर मग तीन आणि आठचा गुणाकार केला तर तीन आठे चोवीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक मध्येच मिळालेलं आहे म्हणजे आपल्याला पुढचे पर्याय पाहायची गरज नाही तर सध्या एक पॉइंट तीन मधला हा पंधरावा प्रश्न आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक सोळाकडे वरील अक्षरमालेतील गट दोन व चार यांची अदला बदल केल्यावर म्हणजे आपल्याला काय करायला सांगितलं इथं गट दोन आणि चार ची अदला बदल मग गट दोन कोण आहे हा आहे हा गट एक दोन तीन चार पाच याच्यापैकी दोन व चारचे आपल्याला अदला बदल करायचे आहे म्हणजे गट दोन चारवर वर आहे आणि गट चार दोनवर आणायचा आहे मग गट दोन जर चारवर नेला तर एफ जी एच आय जी हा इथंच आहे आणि हा चौथा जो आहे तो कुठं आणायचा आहे दुसऱ्या स्थानावर म्हणजे हे पी क्यू आर एस टी तर या पद्धतीने आपल्याला आता ही नवीन अक्षरमाला मिळणार आहे दोन व चार यांची अदलाबदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमांक कोणत्या क्रमांकाच्या अनु अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शर्ट एस एच आय आर टी हा शब्द बनेल तर आत्ता आपण पाहू यसचा क्रमांक किती आहे तर ही नवीन अक्षरमाला ही दोन आणि चारची आपण अदलाबदल केली तर एसचा क्रमांक जो आहे हे पाच सहा सात आठ नऊ यसचा क्रमांक किती आहे नऊ त्यानंतर एच एचचा क्रमांक एच हा इथं आहे तरी पाचन पाच दहा हे पाच पंधरा सोळा सतरा अठरा एचचा क्रमांक आहे अठरा त्यानंतर आयचा क्रमांक पाहू आपण आय हे या ठिकाणी आहे हे पाचन पाच दहा हे पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस त्यानंतर आरचा क्रमांक जो आहे हे पाच हे सहा सात आठ आणि त्यानंतर शेवटी टीचा जो क्रमांक आहे हे पाच आणि हे पाच दहा टी हा दहावा अक्षर आहे तर हे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणजे नऊ अठरा एकोणीस आठ दहा नऊ अठरा एकोणीस आठ दहा पर्याय क्रमांक चार म्हणून आपलं सोळाच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक सतराकडे वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते अगदी सोपा आहे पाचन उजवीकडून म्हटलेलं आहे हे पाचन पाच दहा आणि हे पाच पंधरा पंधरावा अक्षर कोणतं आहे के पर्याय क्रमांक तीन आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरामध्ये आपल्याला विचारलेला आहे इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे दुसरे पंधरावे आणि शेवटचे अक्षर घेऊन दुसरे पंधरावे आणि शेवटचे दुसरं कोणतं ए आता ही अक्षरमाला आहे ए पासून अक्षरमाला दुसरं अक्षर आहे बी पंधरावा अक्षर पाचन हे पाच दहा अन्न हे पाच पंधरा पंधरावा अक्षर ओ आणि शेवटचे अक्षर या अक्षरामधलं शेवटचं अक्षर आहे वाय अक्षरे घेऊन बनणाऱ्या शब्दाचा काय शब्द बनला बी ओ वाय बॉय म्हणजे मुलगा शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता हे बॉयचा जो विरुद्ध लिंगी शब्द आहे तो काय आहे गर्ल गर्ल आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर जाऊ आता आपण प्रश्न क्रमांक एकोणीसकडे प्रश्न क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला विचारलेला आहे इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून यच ईयन -e हा शब्द तयार होतो आता ही अक्षरमाला आहे तर यच हे अक्षर कितवा आहे हे पाच हे सहा सात आठ यच हे अक्षर आठवा मग ई हे कित आहे हे पाच एक दोन तीन चार पाच आणि यन हे अक्षर कित आहे यन हे पाच पाचन हे पाच दहा अकरा बारा तेरा चौदा यन हे चौदा आहे ई ई हे किती अक्षर आहे पाच म्हणजे आठ पाच चौदा तर आठ पाच चौदा हे पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक वीस वरील अक्षरमालेतील उजवीकडून पंचवीसावे आता उजवीकडून पंचवीसावा कोणता आहे वाय बारावी उजवीकडून बारावा कोणता आहे एन बावीसावे उजवीकोण बावीसावे हे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस ही एकवीस बावीस हे डी आणि अठरावे उजवी कोण अठरावे म्हणजे हे पाचन पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे ही आहे यच अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा तर या ठिकाणी आपल्याला जे उजवीकडून उजवीकडून पंचवीसावे सॉरी उजवीकडून वाय हा पहिला उजवीकडून पंचवीसावे म्हणजे काय अक्षर येते ए या ठिकाणी आपलं सुरुवातीला चुकलेलं होतं उजवीकडून पंचवीसा आपण वाय घेतलं तर वाय हे डावीकडून पंचवीसवा आहे आपल्याला म्हटलेलं आहे उजवीकडून पंचवीसावे उजवीकडून पंचवीसावे अक्षर म्हणजे ए तर एन डी एच एक अर्थपूर्ण शब्द म्हणजे एच एन डी एच एन डी हँड हँड म्हणजे काय हात हँड म्हणजे हात अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा पहिलं अक्षर कोणतं आहे एच म्हणजे पर्याय क्रमांक चार वीस आहे पर्याय क्रमांक चार आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक एकवीस वरील अक्षरामध्ये जी आणि आर यांच्या दरम्यान जेवढी अक्षरी आहेत आता जी आणि आर हे जी इथं आहे आणि आर इथं आहे यांच्या दरम्यान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत दहा अक्षरं आहेत जेवढी अक्षर आहेत त्याच्या तीनशेद पाचपट म्हणजे दहाच्या म्हणजे जी आणि आरच्या मध्ये जी दहा अक्षरं आहेत दहाच्या तीनशेद पाचपट आता पट या शब्दाचा अर्थ गुणाकार हां तीनशे पाचपट म्हणजे गुणिले तीनशे पाच दहा गुणिले तीनशे पाच पुढीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत तर हे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि दोन गुणले तीन बरोबर सहा तर सहा अक्षरं जी आहेत या पर्यायामध्ये कोणत्या दोन अक्षराच्या दरम्यान आहेत ते आपण आता पाहू बी आणि एच हे बी इथं आहे एच इथं आहे याच्या दरम्यान एक दोन तीन चार पाच अक्षर आहेत आपल्याला किती पाहिजे सहा आता पाहू आपण पर्याय क्रमांक दोन के आणि यस तर के इथं आहे आणि यस इथं आहे की आणि यशच्या दरम्यान एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षर आहेत म्हणजे हे पण येणार नाही हे पण येणार नाही कारण आपल्याला पाहिजे काय सहा आता पाहू आपण एच आणि ओ एच इथं आहे आणि ओ इथं आहे तर यच आणि ओच्या दरम्यान एक दोन तीन चार पाच सहा अक्षर आहेत यचच्या आणि ओच्या दरम्यान सहा अक्षर आहेत जी की आपल्याला उत्तर पाहिजे होतं ते आहे पर्यायक्रमांक तीनमध्ये एकवीस उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन तर अशा पद्धतीने आपला स्वाध्या एक पॉईंट तीन हे जे एकवीस प्रश्न म्हणजे एकूण पूर्ण साध्या या ठिकाणी आज संपलेला आहे तर अशा प्रकारे आपण आज बुद्धिमापन चाचणी म्हणजे पाचवी स्कॉलरशिपचा जो विषय आहे बुद्धिमापन चाचणी याचा जो पहिला घटक आहे घटक एक आकलन घटक एक आकलन तर हे घटक एक, एक आकलन आज आपलं या ठिकाणी संपलेलं आहे तर घटक एक आकलन हे एकूण दहा व्हिडिओमध्ये पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही याच्या अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर सगळ्यांनी हे दहा व्हिडिओ पहा म्हणजे आपला घटक एक आकलन प्रत्येक प्रश्न मी या ठिकाणी सोडून दिलेला आहे त्याचे रिव्हिजन तुम्ही करायचं आहे अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी थांबू नमस्कार